बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. आता पाहूया सविस्तर बातम्या. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री मोटरसायकलवरून आलेल्या 4 ते 5 तरुणांनी दहशत माजवली. रिक्षा, टेम्पो आणि कार अशा 10 ते 12 वाहनांची तोडफोड केली. ही घटना परिसरातील CCTV मध्ये कैद झाली आहे. त्याद्वारे पोलिसांनी संबंधित तरुणांचा शोध सुरू केला आहे. या प्रकारामुळे राजारामपुरी पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहिलाय की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होतोय. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या राजेंद्रनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री मद्यप्राशन केलेल्या 4 ते 5 तरुणांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. हातात तलवारी घेऊन दगडफेक करत तरुणांच्या या टोळक्यानं परिसरातील वाहनांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात कैलास जमलग्नी यांची कार, अंकुश पाडागळे यांच्या 2 प्रवासी रिक्षा, अशोक पवार आणि मारुती पाटोळे यांचे 2 टेम्पो आणि मधुकर मस्के यांच्या रिक्षाची तोडफोड झाली, तर अमित बिर्जे यांच्या 407 ट्रकची तोडफोड झाली. 4 ते 5 तरुणांनी केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. रात्री 2:30 काही हल्लेखोर पौराणिक 2:30 दरम्यान दारू वगैरे पिऊन दगडमार आणि काही हत्यार वगैरे वार करून गाड्याचं काचाबिचं नुकसान केलेलं आहे. 2:30 दरम्यान ही झालेलं आहे. राजेंद्रनगर परिसरामध्ये या भागामध्ये 10 ते 12 गाड्यांचं काचा फोडाफोडी केली आहे. काही हत्यारांना काही दगडफेक करून फोडाफोडी केली आहे. तरी जे कोणी केले तिला अधिकाऱ्यांनी त्याला पकडावे आणि त्याला कठोर शिक्षा द्यावी आणि काय हे जे नुकसान झाले ते काहीतरी भरपाई त्यांनी द्यावी अशी नम्र विनंती. तोडफोडीची ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून त्या आधारे राजारामपुरी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. राजेंद्रनगर, यादवनगर, दौलतनगर या परिसरात तोडफोड आणि हाणामारीच्या घटना वारंवार घडत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सर्वसामान्य नागरिकांमधून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.